आपण मागच्या 6वीपासून पेरिमीटर बघितलेला आहे. पेरिमीटर म्हणजे कसं असतं, पण पुन्हा एकदा आपल्याला तो डीपमध्ये जायचं की फक्त पेरिमीटर नाही बघायचं, आता पेरिमीटर अँड एरिया बघायचा आहे. तर मी पहिल्यांदा पेरिमीटर सांगते. पेरिमीटर काय असतं की कोणतीही आकृती घ्या, कोणतीही फिगर असेल, समजा ही असेल किंवा ही असेल, तरी याच्या जेवढ्या साईड्स आहेत त्या सगळ्या साईडचे जे आपल्याला माप दिलेलं असेल, मेजरमेंट दिलेलं असेल, ते सगळ्याचं प्लस करायचं किंवा सम करायचं. सम ऑफ द ऑल साईड्स इज इक्वल टू पेरिमीटर. कळालं? म्हणजे समजा आता ही 2 सेंटीमीटर असेल तर पेरिमीटर किती येणार? 2 + 2 + 2 + 2 + 2. आता हे 3 असेल, हे 4 असेल, हे 5 असेल, तर पेरिमीटर किती येणार? 5 + 4 + 3. अशा पद्धतीने कोणतंही आकृती असेल, कोणतीही फिगर असेल, कोणताही शेप असेल, तर त्याच्या जेवढ्या साईड्स आहेत त्या साईडला जे मेजरमेंट आहे ते आपल्याला काय करायला लागणार आहे, सगळ्याचं ऑल सम केली की आपल्याला त्या फिगरची पेरिमीटर मिळते. मग आता जरी हे तुम्हाला लक्षात असलं तरी पेरिमीटरसाठी सुद्धा सूत्र आहे. जर आपण सूत्र विसरलो तर हे लक्षात ठेवायचं की आपल्याला जेवढ्या साईड दिलेल्या आहेत त्याचं प्लस केलं की आपलं पेरिमीटर बरोबर येतं. मग आता आपण पहिल्यांदा सूत्र बघू काय आहे. मग पेरिमीटर ऑफ स्क्वेअर पहिल्यांदा बघू. स्क्वेअर, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर काय आहे तुम्हाला सूत्र लिहायचं कसं ते पण सांगते. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू, आता याला साईड किती आहेत? 1, 2, 3, 4. मग 4 × साईड. आता मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या साईडचं प्लस करायचं असतं, पण इथे मी सूत्रामध्ये का लिहिलं आहे बरं 8 × साईड, तर आपल्याला हे जास्त लवकर करता येईल म्हणून. आता समजा आपण ह्या साईडचं स्क्वेअरचे साईड सगळ्या सेम असतात, मग मी जर इथे 3 लिहिलेला असेल ना, तर लक्षात घ्या स्क्वेअर हा सगळीकडे सेम असतो. मग आपण मनातल्या मनात लक्षात घ्यायचं की इथे पण 3 आहे, इथे पण 3 आहे आणि इथे पण 3 आहे, कारण का स्क्वेअरचे साईड सगळ्या सेम असतात. मग जरी तुम्हाला परीक्षेमध्ये पण स्क्वेअरची 1 साईड जरी दिली तर आपण 4ही साईडला तेच लिहू शकतो. मग इथं काय लिहायचं? 4. 4 काय आहे? साईड आहे, त्यामुळे हा 4 नंबर दिला आहे. 3 करायचं, मग इथं 4 × 3 येतं 12 सेंटीमीटर. हे लक्षात ठेवा की सेंटीमीटर हे युनिट लिहावंच लागेल, नाहीतर आपला अर्धा मार्क कट होऊ शकतो. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते की ह्या 4 साईड आहेत, तर हे आपण 3-4 टाईम्स जरी लिहिले तरी आन्सर 12 सेंटीमीटर्स येतं. तर हे अशा पद्धतीने करण्यापेक्षा म्हणून त्याने एक सूत्र दिलेलं आहे की 4 × साईड, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आपण घेऊया पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचं सूत्र काय असेल? इज इक्वल टू 2 × लेंथ प्लस 2 × ब्रीथ. आता ही सूत्र कशी तयार झाली ते तुम्हाला आधी सांगते. आता हे 2 × लेंथ, आता हे रेक्टँगल असा काढलं असतं, ठीक आहे. यामध्ये आपल्याला कोणत्या साईड सेम टू सेम दिसतात? ही एक साईड सेम, ही आणि ही साईड सेम आहे, ही आणि ही साईड सेम. या रेक्टँगलचं आपल्याला माहीत आहे की व्याख्याच कशी आहे, समोरासमोरील बाजू सेम समान असतात, बरोबर. मग आता ही आणि ही साईड सेम आहे, ही आणि ही साईड सेम आहे, ह्या किती आहेत? 2 आहे, बरोबर. मग जी लांब असते त्याला काय म्हणतो आपण? लेंथ म्हणतो. आणि जी कमी असते त्याला ब्रीथ म्हणतो. मग ब्रीथ किती आहे? 2 आहे, बरोबर. म्हणून 2 × ब्रीथ. आणि लेंथ किती आहे? 2 आहे, म्हणून 2 × लेंथ. आणि हे 2 × लेंथ म्हणजे 2 लांबी आणि 2 रुंदी, ह्या दोघांची बेरीज. म्हणजे आता पहा, इथं मी समजा लेंथ आहे 4 सेंटीमीटर, ब्रीथ आहे 2 सेंटीमीटर. तर पहा 2 × लेंथ किती आहे? 4. मग आपण लिहायचं 4 + 2 × ब्रीथ किती आहे? मग आता इथे करायचं असं पहिल्यांदा याचा गुणाकार करायचा. 4 × 2 × 4 = 8 प्लस 2 × 2 = 4. मग आता ह्याचं प्लस करायचं किती येणार? 12 सेंटीमीटर. आता आपण मगाशी शिकवल्याप्रमाणे सगळ्याची बेरीज करून घेऊ. हे 4 आहे तर हे पण 4 आहे, हे 2 आहे तर हे पण 2 आहे. मग आता बेरीज करायची, 2 + 4 = 6, 6 + 2 = 8, 8 + 4 = 12. आलं लक्षात? म्हणजे
प्लस जरी केलं तरी तेच आन्सर येतं आणि ह्या सूत्राने केलं तरी तेच आन्सर येतं. आता तुम्हाला हेच सूत्र आणखी शॉर्टमध्ये सुद्धा दिलं जातं. टू इंटू लेंथ प्लस ब्रिथ अशा त्यावेळी काय करायचं, टू बाहेर लिहायचं आणि हे लेंथ प्लस ब्रिथ जे आहे ते आत लिहायचं. आणि मग इथे येणार सिक्स, सिक्स इंटू टू 12 सेंटीमीटर. समजलं? अशा पद्धतीने सुद्धा आपण करू.